हे बघा भयंकर, नीनाच्या आजारपणाबद्दल मी डॉक्टर सहस्त्रबुद्धींशी बोललो. काय म्हणाले ते? तसा गंभीर प्रॉब्लेम आहे असं त्यांना नाही वाटत. डॉक्टर, तुम्ही माझ्या मनाची समजूत घालण्यासाठी काहीतरी सांगत आहात. डॉक्टर प्लीज, खरं कारण मला सांगितलं तर आवडेल. मी खरं तेच सांगतो. नक्की? येस. डॉक्टर, अलीकडे माझ्या भावना एवढ्या बोथट झाल्या आहेत ना की काही ऐकायची माझी तयारी आहे. अभ्यंकर, हे बघा, एका डॉक्टरवर विश्वास ठेवू नका, पण तुमच्या या मित्रावर विश्वास ठेवाल. नाही, हे मला मान्य आहे की यामुळे तुमच्या घराला झालेला मनस्ताप, तुम्हाला वाटणारी काळजी, या आजारपणामुळे नीनाचं मोडलेलं लग्न आणि तुम्ही तोडलेली तुमच्या जीवलग मित्राची म्हणजे केदारनाथांची मैत्री. डॉक्टर, पण हे सगळं तुम्हाला कोणी सांगितलं? मला केदारनाथ पवारांचा फोन आला होता भयंकर. ते मला म्हणाले की डॉक्टर, मी तुमच्या ट्रीटमेंटमुळे बरा झालेलो आहे, आता तुमचा मित्र म्हणजे माझा मित्र म्हणजे माझा होता, त्या भयंकरला आता वेड लागलेला आहे, तेव्हा तुमच्या ट्रीटमेंटची गरज आहे. नाही डॉक्टर, त्यात त्याचं काही चुकलं नाही, कारण मीच त्याच्याशी एवढा तुटक वागलो, अर्थात त्याचं कारण. पण डॉक्टर, हे कारण म्हणजे माझ्या नीनाला झालेला कॅन्सर, हे तुम्ही त्याला सांगितलं नाहीत ना? नाही, मी सांगितलेलं नाही आणि सांगणार पण नाही आहे. काय अभ्यंकर, काही गोष्टी अशा असतात की त्या गोष्टी गुप्त ठेवण्यातच सगळ्यांचं हित असतं. कसं काय डॉक्टर, जे दुःख मी भोगतोय ना, ते दुःख त्याच्या घरात कुणाला भोगायला लागू नये एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. आता तुमची आणि केदारनाथ पवारांची दोस्ती मला काय माहित नाही आहे का? आय नो इट. अहो, मला फोनवरून अभ्यंकरला वेळ लागला हे सांगताना त्याची जी काय घालमेल उडाली होती ना. एक मिनिट, एक मिनिट. येस. अच्छा, दमयंती पळशीकर आल्यात का? पाठवून देतात. डॉक्टर, मी येऊ? नाही, बसा ना. अरे, तुम्हाला काय घाई आहे का? तसं काही घाई नाही. बसा ना. अहो, ही केस इतकी इंटरेस्टिंग होत चालली आहे ना, तुम्हाला नक्की आवडेल. बसा. इज इट? आणि तुम्हाला कोणती अपॉइंटमेंट वगैरे काही नाहीये ना? नाही नाही, आता तसं काही. डॉक्टर साहेब, हम लोग अंदर आ सकते हैं? आइए, बैठिए बैठिए, आइए प्लीज, हैव अ सीट, बैठिए. या दमयंती बाई, बसा 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 बसा, बैठिए. तुम्हाला पाणी वगैरे काय हवंय का? नाही, नको. बोला, कशा आहात? बरे आहात ना? बरे आहात ना? हे माझे मित्र, तुम्ही अजिबात काळजी करू नका. नमस्कार. नमस्कार. बोला. आम्ही निघतो आता. अरे, हे काय कमाल करताय तुम्ही, आत्ताच आलात, आत्ताच निघताय. ताई, दादा ने क्या कहा था आपको? सब कुछ डॉक्टर को बताना है ना, तो बताइए अभी. बता के काय होणार, तो माणूस थोडाच परत भेटणार आहे, आणि भेटून तरी काय उपयोग? काय राहिलंय माझ्याकडे? हे बघा दमयंती बाई, साईराजचा मला फोन आला होता, त्या दिवशी तुम्ही माझ्याकडून गेलात, राईट? आणि सिग्नलला एक गाडी थांबली. सिग्नलला गाडीत तो बसला होता. तोच तो. वय वाढलं तरी चेहरा तोच. तेच लबाट डोळे, तेच चेहऱ्यावरचे निरागस भाव. गुड. आणि त्यावेळेला तुम्हाला सगळं आठवलं, राईट? आता त्यावेळेला तुम्हाला जे जे काय आठवलं ना, ते मला आता सांगा, म्हणजे मला पुढची ट्रीटमेंट सुरू करायला मार्ग मिळेल आणि तुम्ही बरे व्हाल. तुम्हाला बरं व्हायला आवडेल ना? हे बघा दमयंती बाई, हे तुमच्या बाजूला बसलेत ना, हे माझे मित्र अभ्यंकर, ते जिवंतपणी मरण यातना भोगत आहेत, तुम्हाला माहिती. डॉक्टर प्लीज, प्लीज डॉक्टर. तरी ते संकटाशी मुकाबला करतायत, झुंजतायत. यांना काय झालंय? नाही, यांना काही झालेलं नाही आहे,
आणि त्यांना काही होणं हे महत्त्वाचं नाही. तुम्हाला जे जे काही आठवलंय ना ते तुम्ही मला सांगणं हे आत्ता महत्त्वाचं आहे. ते मान्य आहे तुम्ही खूप सोसलेला आहात, पण आत्ता कुठे नशिबानं बरी व्हायची संधी तुम्हाला लाभली आणि तुम्ही बोलतच नाही. डॉक्टर, आपके पास तो आने के लिए तैयारी नहीं थी. हाँ, तुम्हारे भाई साहब का फोन आया था, उन्होंने बताया मुझे. तर दमयंती बाई, तुम्ही ज्या माणसाला ओळखलं त्याचं नावही तुम्हाला आठवत असेल, त्याचं नाव सांगा मला. नाव चव्हाण राणे नवाथे केदारे पार्टे. नाही, तेच आठवण्याचा प्रयत्न करते पण नाही आठवत. नाही आठवत काय नाव. ओके ओके, काही हरकत नाही. आता आपण जरा घटनांचा क्रम लावूया, म्हणजे ज्या घटना तुम्ही विसरला होतात ना त्या घटनांचा क्रम तुम्हाला आठवेल तसं मला सांगा. प्रयत्न करते. प्लीज. आमचा स्वतःचा वाडा होता जुना, अर्थात तो माझ्या वडिलोपार्जित वारसा होता. माझे पती पळशीकर, मी माहेरची दातार. आमचं घराणं पेशवाईमध्ये राबलं, त्यातूनच तो वाडा मिळाला होता. मला सांगा, साधारण किती वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे? नाही आठवत नाही, तरी 25-30 वर्ष तरी नक्कीच झाली असतील. व्हेरी गुड, तुम्हाला बरंच आठवत आहे. बरं, पुढे सांगा मला. हा माणूस तुमच्या हा माणूस आमच्यासमोर वाड्यासमोर झोपडपट्टी होती, त्या झोपडपट्टी वजा वस्तीत राहत होता तो. रात्री म्युन्सिपाल्टीच्या दिव्याखाली बसून अभ्यास करायचा. मला आणि माझ्या नवऱ्याला त्याचं खूप कौतुक वाटायचं. म्हणून एक दिवस आम्ही त्याला घरी बोलावलं, तो आला, मग येतच राहिला. धाकट्या भावाच्या मायेनं मी आणि ह्यांनी हे पुढे आहे आगीत. राईट या. म्हणजे त्या तरुणावर, आता त्याला तरुणच म्हणूया आपण, तुम्ही माया करत होता. हो, पण ती करताना घरात एक अजगर आपण वाढवत होतो याची कल्पना नव्हती. मी त्याला सगळ्या घरातल्या वस्तू दाखवल्या. इतकंच काय तर आमच्या पूर्वापार आलेल्या सोन्याचा ऐवज दाखवला. मी त्याच्यावर एवढा विश्वास ठेवला म्हणून त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं तेव्हा. ताई म्हणून रडत होता. एवढा विश्वास त्याच्यावरती आजपर्यंत कोणीच ठेवला नव्हता. पण मग नंतर त्याची बुद्धी फिरली. पैशाचा मोह झाला त्याला. तो मौल्यवान ऐवज, दागिन्यांचा डबा आणि काही वस्तू त्याने चोरल्या. आणि त्याच रात्री वाड्याला आग लागली. मग खूप दूर घुसमट या घुसमटीत हे मला वाचवता हे गेले. मी वाचले. सगळं हरवून वाचले. फक्त
हाँ तोस तो तोस तो कहकर बीच रास्ते में बैठ गई। तुम्ही कोणाबद्दल बोलताय काय बोलताय डॉक्टर आज डॉक्टर भाई बघा तो माणूस त्या पेपर मध्ये आम्ही मी पाहतो मी पाहतो तुम्ही शांत व्हा तुम्ही मी तुम्हाला प्लीज प्लीज शांत व्हा दर बघू डॉक्टर डॉक्टर हे बघा तो पारडी गावामध्ये गाव दत्तक घ्यायला गेलाय त्याचा इंटरव्ह्यू या पेपर मध्ये छापून आलाय त्याचा याच्याशी काय संबंध आहे मला सांग बघू द्या ना जरा डॉक्टर हा संध्याकाळचा पेपर आहे तुम्ही माझं ऐका या सांगताय त्याचा प्लीज मला बघू द्या अभ्यंकर प्लीज तुम्ही शांत हो सांगतो माफ करा भाई तो माणूस हाच तो माणूस यानेच माझ्या आयुष्याची राख रंगोट करून मला भिकेला लावलं डॉक्टर हाच डॉक्टर हे बघा बाई हे बघा बाई बाई तुम्ही चुकीच्या माणसावर आरोप करतात हा जो फोटो तुम्ही दाखवताय ना हा माणूस अतिशय भला आहे अतिशय चांगला माणूस आहे नाही यांनी आयुष्यामध्ये चुका केल्या असतील डॉक्टरांना माहित आहे पण यांनी कधी कोणाकडे चोरी केली नाही किंवा यांनी कोणाच्या वाड्याला आग लावली नाही मी ओळखतो त्याला प्लीज मी लहान लहानपणापासून ओळखतो माझा जिवलग मित्र आहे तो हे बघा बाई तुमची नजर धोका खाते हा माणूस तो नाही प्लीज तुम्ही शांत व्हा प्लीज प्लीज सॉरी आई एम डॉक्टर तुम्ही बसा प्लीज शांत प्लीज पण डॉक्टर हा एक मिनिट तुम्ही प्लीज समोर प्लीज दमयंती बाई हाच तो माणूस हो डॉक्टर हाच तो माणूस डॉक्टर हे पहा तुम्ही चुकताय तुम्ही चुकताय तुमची नजर धोका देते हा माझा नाथा आहे नाथा 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 माझा जीवलग मित्र नाथा आहे तो काय झालं प्लीज केदारनाथ केदारनाथ पवार केदारनाथ कहो काय झालं कसला विचार करताय ये बस विचार नाही ग नाथाचं एक अरिष्ट टळलं म्हणजे स्वप्नाबद्दल बोलताय ते स्वप्न वगैरे केव्हाच बाद झालं नाही म्हणजे नाथा तिथून परतही आला प्रश्न स्वप्नाचा नाही प्रश्न जे आहेत ना जे नाथाच्या धंद्यामध्ये उद्भवले किंवा नाथांनी जे उभे केले ते सगळे प्रश्न आता मिटतील आता काय झालं त्याला नाही त्याला काय झालं नाही ग ते जे काही अडचणी आल्या होत्या ना ते आता सगळ्या मिटतील याचं कारण म्हणजे नाथाचा एक मित्र अतिशय जवळचा कमिशनर म्हणून बदली होऊन परत इथं आलाय अच्छा इथं हो ज्याच्यामुळं
नाथा मोठा झाला आणि नाथाच्या आशीर्वादाने तो कमिशनर आणखीन मोठा झाला. तो आता इथं आलाय. त्यामुळे नाथाचे जे विरोधक आहेत, ज्यांनी नाथाविरुद्ध मोहीम उभारली आहे, ती आपोआप थंडावेल. अगदी कायदेशीररित्या तो कमिशनर सगळ्या नाथाच्या फाईल बंद करेल. नाथा संकटातून मुक्त होईल. आनंद आहे. पण ते दमयंती पळशीकर आता ही आणखी कोण? मी काय म्हणालो? नाही, दमयंती वगैरे असं असं बोलत होता. असं मी म्हणालो? नाही, मला नसेल सांगायचं ना तर नका सांगा. पण कोणी म्हणजे मी असं म्हणालोच नाही. जाऊ दे. काय म्हणत होती? बरं, तू उद्या डॉक्टरांकडे येणार आहेस माझ्याबरोबर? मी तेच सांगायला आले होते. काय? खरंच जोपर्यंत हे सगळं गोपित होतं ना, तोपर्यंत ऐकण्याचं धीर एकवटून बसले होते मी. हे बघ, पण शालू, हे बघ, आपण ठरवलंय ना या विषयावर आपण काहीही बोलायचं नाही. मग आता ह्या विषयावर आपण बोलायचं नाही. हां, संपला हा विषय. तू उद्या ये, डॉक्टरांच्या तोंडातून ऐक, म्हणजे तुझी खात्री पटेल की नीना लवकर आपली बरी होईल म्हणून. ओके? नाही, तिची जी काही ट्रीटमेंट चालेल ना ती बघवणार नाही मला. तुम्हीच घेऊन जा तिला. नक्की? नक्की, माझा विश्वास आहे तुमच्यावर. नक्की बघव, नाहीतर म्हणशील मी सांगितलं नाही परत म्हणून तुला. नाही, अजिबात म्हणणार नाही. कॉफी करून आणू आज? थँक्यू, आवडेल मला. हा कमिशनर मुर्डेश्वर आला आणि हे दमयंती पळशीकर प्रकरण उद्भवलं. ही दमयंती पळशीकर नाही, ते बाई भ्रमिष्ठच होती. नाही, मला नाही वाटत नाथा इतक्या खालच्या पातळीवर जाईल म्हणून. नाही, नाथा असं करणार नाही. म्हणजे माझ्या सगळ्या एवढ्या स्पॅनमध्ये दमयंती पळशीकर हे नाव मी कधीच ऐकलं नाही. नाही नाही, काहीतरीच ती बाई बरळत होती. खोटं आहे. नाथा असं करणार नाही. अरे साईं, आप रो रहे? अरे रो नहीं रहा हूं रे. देखता नहीं क्या प्याज काट रहा हूं? नहीं, मेरा मतलब ये नहीं है. तेरा मतलब काय ते माहित आहे मला. घरामध्ये दोन दोन बायका असताना तुम्ही कांदे का कापता हेच विचारायचं ना तुला. हा लेकिन साई. अरे लेकिन क्या लेकिन, दिली तू भी नाही समजताय क्या? ती चंदा आहे ना चंदा, ती ताईला डॉक्टर देशपांड्यांकडे घेऊन गेली. सोचा बैठे बैठे खाली पिली टाइम पास करणे से तो अच्छा ना कि उनको मदद करू, इसलिए कांदा काट रहा हूँ. नहीं साई, ऐसा नहीं. फिर भी. अरे फिर भी क्या दिलीप. हाँ, ये औरतें अपने लिए रोज खाना पकाती हैं ना, अपने को खिलाती है ना दो दो टाइम. अपन खातो ना हाथ मारून. मैं एक दिवस जर अपन त्यांना मदद केली तर काही बिघडतं आहे का? हाँ बोल ना. जानते नहीं हो तुम लोग, इन औरतों ने हम मर्दों के लिए सदियों से बहुत कुछ सहा है और हम हमेशा उन्हें तकलीफ देते आए हैं. आई आएगा तुझे? आई? हाँ है सही. है तेरी माँ? है. अरे बहुत नसीब वाला है रे तू, नसीबान है तू. तुला आई आहे? नहीं तो एक आम्ही. माझी आई कशी होती, कोण होती, कुठे होती, कुछ नहीं मालूम, कुछ भी नहीं पता. एक बात बोलूं तेरे को, ज्याची आई नसते ना त्याचं या जगात काहीच नसतं रे.